लिस्ट आहे TFWS म्हणजे काय आणि TFWS च्या किती सीट असतात. लक्षात द्या, TFWS म्हणजे टोटल ट्युशन फी वेवर स्कीम. या TFWS अंतर्गत जर आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असेल तर जर आपण या ठिकाणी या ऍडमिशनसाठी आपल्याला कॉलेजची जी फीस असते पूर्णतः माफ असते. इन डिटेल जर सांगायचं म्हटलं TFWS साठी उत्पन्न मर्यादा, लक्षात घ्या, TFWS साठी उत्पन्न मर्यादा ही 8 लाखाच्या आत असेल पालकाला तर याचा फायदा होत असतो. उत्पन्न मर्यादेसोबतच जेही विद्यार्थी या ठिकाणी ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरी या कॅटेगरी प्रवर्गात न येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी TFWS सोबतच आपला रेग्युलर ऑप्शन सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन झालेलं आम्ही दरवर्षी पाहतो. विद्यार्थ्यांनी जर TFWS केलं असेल तर या विद्यार्थ्याला रेग्युलर ऑप्शन भरता येतील का हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो. तर यास डेफिनेटली आपण TFWS ऑप्शन सोबतच आपण रेग्युलर ऑप्शन सुद्धा या ठिकाणी भरू शकतात. नेक्स्ट यामध्ये TFWS मिळाल्यानंतर होणारे फायदे काय आहेत. लक्षात घ्या, TFWS मध्ये जर आपल्याला सीट मिळत असेल तर सीट मिळवण्यासाठी एकंदरीत त्या कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये फक्त 3 जागा उपलब्ध असतात TFWS च्या आणि त्या 3 जागेमध्ये हे फक्त आणि फक्त मिरिट अनुसार ऍडमिशन होत असतं. आणि TFWS ची सीट मिळवण्यासाठी हे फक्त आपल्याला CET एक्झामवरूनच आपण TFWS ची सीट मिळवू शकतो. अदर दॅन एक्झामवरून आपल्याला TFWS ची सीट मिळवता येत नाही. लाईक दॅट, नीट वरून TFWS मिळवता येतं का? तर आन्सर असेल माझं नो. फक्त आणि फक्त MST CET मार्क्सवरूनच आपण TFWS सीट या ठिकाणी मिळवू शकतात. फायदा काय की फायदा आपल्याला 4 ही वर्ष कॉलेजची ट्युशन फी माफ होती. तोटा काय, आपल्याला कदाचित सेकंड इयरला कॉलेज चेंज करायचं असेल तर आपल्याला सेकंड इयरचं कॉलेज चेंज करता येत नाही. नेक्स्ट आहे TFWS मध्ये जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन इन डिटेल हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची तुम्ही या ठिकाणी माहिती